श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, गुरु पुष्यामृत योग हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो। कोणत्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग तयार होत असतो। गुरु पुष्यामृत योग जो आहे तो सर्व कार्यांसाठी खूप शुभ मानला जातो, त्यामुळे गुरु पुष्यामृत योग असेल तर त्या दिवशी आपण बऱ्याचशा गोष्टींची खरेदी करत असतो, किंवा एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तरीसुद्धा गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी त्याची जर सुरुवात केली तर ते काम सर्वोत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने पार पडतं, चांगल्या पद्धतीने होतं अशी मान्यता आहे। तर असाच गुरु पुष्यामृत योग 2023 सर्वात पहिला परवा दिवशी म्हणजे 30 मार्च या दिवशी आलेला आहे। तर या दिवशी श्रीरामनवमी देखील आहे, त्याचबरोबर गुरुवार देखील आहे आणि गुरु पुष्यामृत योगसुद्धा आहे। तर या दिवशी असे 3 जे शुभ दिवस आहेत ते एकाच दिवशी आहे आणि हा जो दिवस आहे तो सर्वोत्कृष्ट आहे। त्याच्यामुळे ज्याला कुणाला नवीन काही कार्य सुरू करायचे असतील तर ते या दिवशी करू शकतात। त्याचबरोबर महिलांनी जर आपल्या घरामध्ये काही उपाय केले आणि सेवा केल्या तर त्याचं चांगलं फळ आपल्याला माता लक्ष्मी देत असते। माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते, तिची कृपादृष्टी आपल्या घरावरती नेहमी राहत असते। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दिवशी महिलांनी कोणत्या सेवा किंवा कोणते उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत आणि त्याचबरोबर ते कोणत्या वेळी करावेत हे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिलं म्हणजे महिलांनी या दिवशी सकाळी लवकर उठावे। सकाळी लवकर जी व्यक्ती उठत असते, सूर्योदयाच्या अगोदर जी व्यक्ती उठत असते, तिला धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने रोजच ही सवय लावून घ्या की आपण सूर्योदयाच्या अगोदरच उठलो पाहिजे। त्याच्यानंतर उठल्यानंतर आपल्याला आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे, पुसून घ्यायचा आहे। आपला मेन डोअर जो आहे, दरवाजा जो आहे, तो सुद्धा पुसून घ्यायचा आहे। आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे, त्याचबरोबर तिथे छान अशी रांगोळी काढायची आहे। तुम्हाला जर कलश भरणं शक्य असेल तर कलश भरा, छान रांगोळी काढा। आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकवाच्या सहाय्याने स्वस्तिकसुद्धा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मुख्य दरवाजा इतका सुशोभित आणि इतका प्रसन्न करायचा आहे की येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती ही आपल्या घराकडे बघून किंवा आपल्या मुख्य दरवाजाकडे बघून प्रसन्न होईल आणि आपल्या स्वतःला सुद्धा आपलं घर जे आहे ते प्रसन्न वाटेल। त्याचबरोबर माता लक्ष्मी सुद्धा आनंदाने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल। तर हे काम जे आहे ते आपल्याला गुरुवारी करायचं आहे, तसं आपण गुरुवारच्या दिवशी या गोष्टी करतच असतो। परंतु जर कोणी करत नसेल तर ही गोष्ट या दिवशी नक्की करा। आणि त्याचबरोबर गुरुवार आहे, गुरु पुष्यामृत योग संध्याकाळी सुरू होत आहे, रात्री सुरू होत आहे, तरीसुद्धा आपण हे जे लेपन आहे किंवा आपला जो मुख्य दरवाजा आहे तो सकाळीच साफ आणि स्वच्छ करायचा आहे, त्याची छान अशी पूजा करायची आहे, ओवाळून घ्यायचं आहे, फुलं वगैरे ठेवायची आहे, अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तो बनवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपलं जे देवघर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपली व्यवस्थित अशी पूजा, जी नित्यनियमाने पूजा करतो, आपली जी नित्यसेवा असते तर ती करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे। तुळशी समोर आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यानंतर बघा, दिवा लावण्याच्या अगोदर त्याच्या खाली आपण छान असे तांदूळ ठेवायचे आहे किंवा मग तुम्ही एखादी प्लेट सुद्धा ठेवू शकता। तर आपल्याला तुळशीची पूजा या दिवशी न चुकता करायची आहे। गुरुवारचा दिवस आहे, त्यात शुभ दिवस आहे, म्हटल्यानंतर आपण तुळशीला गुरुवारच्या दिवशी दूध थोडंसं कच्चं दूध जे आहे ते सुद्धा टाकायचं आहे। याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते, तिची कृपादृष्टी आपल्या घरावरती नेहमी राहते। तर आपल्याला तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायला अजिबात विसरायचं नाहीये। त्याच्यानंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचं आहे, किचन ओटा जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याची सुद्धा पूजा करायची आहे। तुम्ही हे सकाळी उठून केलं तरी सुद्धा चालणार आहे, किंवा मग तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला 10-11 नंतर जरी वेळ भेटला तरी सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल। परंतु गुरुवारचा दिवस आहे आणि त्याचबरोबर तो दिवस जो आहे तो खूप शुभ आहे, श्रीरामनवमीसुद्धा आहे, त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेचा जिथे वास असतो तिलासुद्धा आपण या दिवशी खुश करणं महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामुळे स्वयंपाकघरामध्ये आपल्याला काही शक्य नाही झालं तरीसुद्धा आपण जिथे स्वयंपाक करतो तर तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे,
आणि त्याचबरोबर आपली जी गॅसची शेगडी असेल तर तिच्यावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, तिथे सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे, तिथे सुद्धा दिवा लावायचा आहे. त्याच्यानंतर आपलं जे पाण्याचं भांडं असतं, माठ असेल, तिथे सुद्धा आपल्याला त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून तिथे सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता तुम्ही गॅस किचन ओट्यावरती एक दिवा लावला तरी सुद्धा चालणार आहे, तुम्हाला वेगवेगळे दिवे लावण्याची गरज नाही आहे, परंतु अशा पद्धतीची जी सेवा आहे ती आपल्याला या दिवशी करायचीच आहे. त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे तिथली सुद्धा जागा आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करायची आहे. गोमूत्र टाकून त्या पाण्याने आपल्याला ती जागा जी आहे ती स्वच्छ करायची आहे. आपल्या देवांना सुद्धा घासून पुसून छान अशी आंघोळ घालायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला पूजा करायची आहे. आता ही जी कामं आहे ती तुम्ही सकाळी केली तर अतिशय उत्तम आहे. देवपूजा वगैरे सकाळी करा वाटलंस तर तुमचा स्वयंपाक लवकर होत नसेल तर तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर 10-11 दरम्यान सुद्धा अन्नपूर्णा मातेची जी पूजा आहे किंवा मग स्वयंपाकघरातली जी पूजा आहे ती करू शकतात. तर हे जे उपाय आहे ते आपल्याला या दिवशी करायचे आहे. त्याच्यानंतर घरातले उपाय झाले, त्याच्यानंतर सेवा कोणत्या करायच्या, तर या दिवशी श्री सूक्तमचं पठण केलं तर खूप चांगलं असतं. तुम्हाला जर 16 शक्य असेल तर 16 करा, 1 शक्य असेल तर 1 करा, किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती लावून देऊनसुद्धा त्याचं श्रवणसुद्धा करू शकतात. परंतु या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. त्याचबरोबर तुम्हाला जर श्रीयंत्र घ्यायचं असेल तर तुम्ही हे या दिवशी घेऊ शकता. म्हणजे आता आपला गुरुपुरुषामृत योग जो आहे तो संध्याकाळी आहे तर तुम्ही ते दिवसभरामध्ये कधीही घेतलं तरी चालणार आहे, परंतु त्याची जी स्थापना आहे ती तुम्ही रात्री 11 करू शकता, किंवा मग दुसरा जो दिवस आहे तर सकाळी 6:30 जवळजवळ गुरुपुरुषामृत योग आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून 4:00 जे श्रीयंत्र आहे त्याची स्थापना करू शकता. आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे तर त्यांनी कुंकुमार्चन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर दुसरा जो दिवस आहे गुरुपुरुषामृत योग रात्रीचा लागतोय आणि दुसरा जो दिवस आहे तो शुक्रवारचा आहे, तर त्या दिवशी आपल्याला सकाळी 6:30 कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि त्याचबरोबर शुक्रवारसुद्धा आहे, माता लक्ष्मीचे आपण शुक्रवारच्या दिवशी कुंकुमार्चन करतच असतो, त्याच्यामुळे तुम्ही या दोनही दिवसांमध्ये कधीही, म्हणजे बघा गुरुपुरुषामृत योग रात्रीचा लागतोय तर रात्री जरी केलं तरीसुद्धा चालणार आहे, परंतु हे रात्री 11 प्रत्येकाला शक्य होणार नाही आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून अगदी 4-5 दरम्यान जरी तुम्ही कुंकुमार्चन करायला सुरुवात केली तरीसुद्धा आपलं ते गुरुपुरुषामृत योग संपण्याच्या अगोदर होणारच आहे, त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. आणि ज्यांना कुणाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर त्यांनी या शुभ दिवशी नक्की घ्या. श्रीयंत्र ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये कधीही धनधान्याची संपत्तीची कमतरता भासत नाही. श्रीयंत्राचे खूप सारे फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात, त्याच्यामुळे शुक्रवार असेल तर शुक्रवारी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. परंतु गुरुपुरुषामृत योग आहे त्यावेळेला तुम्ही जे कुंकुमार्चन आहे ती सेवा अजिबात चुकवू नका. त्याच्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही, म्हणजे बघा गुरुवार जो आहे गुरुवारपासून सेवेला सुरुवात केली आणि शुक्रवारी अगदी पहाटेपर्यंत आपण सेवा करू शकतो, तर या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या 11 जपसुद्धा करायचा आहे. गुरुवारी बहुतेक जण या गोष्टी करत असतील, जे गुरुवारी करत असतील आणि त्यांना शुक्रवारी म्हणजे गुरुपुरुषामृत योगावरती सुद्धा करण्याची इच्छा असेल तर पहाटे उठून केल्या तरीसुद्धा चालणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचं एक पाठ करायला जर जमत असेल, 21 वाचायला जर जमत असतील तर हे सुद्धा आपल्याला या गुरुपुरुषामृत योगावरती करायचं आहे. ज्यांना ज्यांना ज्या ज्या सेवा करणं शक्य होईल त्यांनी या सेवा नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला गुरुचरित्रातला 14-18 सुद्धा या दिवशी पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम सुद्धा म्हणायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही 16 म्हणू शकता. तुम्हाला जितक्या सेवा शक्य होतील, जेवढ्या वेळा शक्य होतील तेवढ्या वेळा केल्या तरी काहीच हरकत नाही. एकतर गुरुवार आहे, त्याच्यानंतर शुक्रवार सुरू होतो, तर महालक्ष्मीचा वार जो आहे तो शुक्रवार आहे. भलेही गुरुपुरुषामृत योग संपून गेला, तुम्हाला जर त्या वेळात एवढ्या सगळ्या सेवा करणं शक्य नाही झालं तरी सुद्धा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. परंतु श्री यंत्रावरती कुंकुमार्चन जे आहे ते आपल्याला पहाटे उठून किंवा मग रात्रीच्या वेळी शक्य असेल तर रात्रीच्या वेळी करायचं आहे. त्याचबरोबर गुरुवारचा दिवस आहे म्हटल्यानंतर आपण ज्या गुरुवारच्या स्वामी समर्थांच्या सेवा करत असतो तर त्या सेवा ज्या आहे त्या तुम्ही गुरुवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता.
त्याचबरोबर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्यांनी कनकधारा स्तोत्रसुद्धा म्हणा, किंवा मग आपल्या यूट्यूबवरती लावून दिलं तरीसुद्धा चालेल. ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्राचं रोज पठण होतं किंवा मग रोज ज्या घरामध्ये हे लावलं जातं, तर त्या घरामध्ये आर्थिक तंगी कधीही भासत नाही किंवा आर्थिक बाजू जी आहे ती कधीही त्या घराची कमकुवत राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर हे शक्य असेल तर ही सेवासुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर महालक्ष्मीचा जो बीजमंत्र आहे त्याचंसुद्धा तुम्हाला जर एक माळ अकरा माळी जप करणं शक्य होत असेल तर तो जपसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य या दिवशी बनवायचा आहे. तर जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा बघा, शिरा किंवा मग खीर या दोन्ही गोष्टींपैकी करत असतो. पांढऱ्या रंगाचा जो पदार्थ आहे तो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो, त्याच्यामुळे आपण शक्यतो खीर किंवा शिरा अशा दोन्ही गोष्टी करत असतो. तर शक्य असेल तर खीर किंवा मग शिरा या दोन्हींचा जो नैवेद्य आहे तो लक्ष्मीला पण दाखवा आणि त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांना हा जो प्रसाद आहे तो नक्की द्या. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम यांचं सुद्धा पठण करायचं आहे, किंवा मग तुम्ही यूट्यूबवरती लावून फक्त श्रवणसुद्धा करू शकतात. परंतु या गोष्टी ज्या आहे त्या आपली आर्थिक बाजू जी आहे ती सांभाळून घेत असतात, किंवा मग आर्थिक कमतरता जी आहे किंवा आपल्याला ज्या पैशांच्या अडचणी निर्माण होत असतात तर त्या आपल्या घरामध्ये निर्माण होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असलंच पाहिजे. त्याचबरोबर माता लक्ष्मीची ज्या घरामध्ये सेवा केली जाते माता लक्ष्मी त्या घरावरती नेहमी प्रसन्न होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येतील तर त्या या गुरुपुष्टामृत योगावरती नक्की करा. तर असाच होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.